बघा फ्लॅग काय मस्त दिसतो आपला इंडियाचा. फायनली NH1 नॅशनल हायवे 1 वर आलो आपण ऑफिशियली. वेअर आर यू फ्रॉम? ओ वाय साहब हेलिकॉप्टर. ओके इट्स टाइम टू लीव ले. आता निघतोय आपण लेहमधून, चाललो आहे टुवर्ड सोनमार्ग. कारगिल करून सोनमार्गला जाणार आहे. एखाद तास डिले चाललो आम्ही, बट ठीक आहे तेवढा चालेल कारण की आज जवळपास आम्हाला 350 किलोमीटर कव्हर करायचे आहेत, बट इन गुड वे कारण की रस्ता पॉवर आहे, एकदम सेक्सी रस्ता आहे, काही त्रास नाही होणार. फक्त एक खार्तुंगला टॉपला आय थिंक सो जरा प्रॉब्लेम येईल गाडीला, पण गाडी जसं की सर्व्हिस ऑलरेडी काल करून आले, वॉशिंग मशीन पण करून आलं प्रॉपर. हां सो फॉर द बेस्ट, त्रास तर दिले नाही पाहिजे पुढे गाडी. बाकी त्या लास्ट चेकआउट करतो काय राहिलं नाही ना, हे शूज तर मी घालणार आहे आता. ट्रायपॉडची तर यार माझी बँड वाजली, हे बघा इथून मधूनच तुटला. हे फक्त टँक टॉप बॉक्स आणि सॅडल, टॉप बॉक्स आणि टँक बॅग घेऊन जायचे खाली. शूमध्ये पण ऑल गुड, फक्त आता रायडिंग गिअर्स घालायचे आहेत आणि गुड टू गो. ओके सो ऑल सेट, फक्त ल्यूब मारू आणि निघू फटफट. सो बाईक तर फुल क्लीन आहे, टकाटक जशी काल आपण वॉश करून आणली, सर्विस पण करून आणली फलकी फुलकी. आता टाइमलेस एन्जॉय करा, कचरा डबल ठेवला टाइमलेस, दुसरा ऑप्शन नव्हतं इकडे. आणि 1 2 3 ऑल सेट, सॅडल बॅग, टॉप बॉक्स, टँक बॅग. गणपती बाप्पा मोरया, चल डेल दादा, चलो लेट्स गो. बाय द वे इफ एनीवन इंटरेस्टेड इन दिस प्रॉपर्टी, कोणी इच्छा असेल इथे राहायची तर भाई पॉवर रूम आहे, त्याचा रूम टू तर तुम्हाला दिला मी, तो तिकडचे व्ह्यू होता आम्हाला दोन्ही. तू बंद नाही गेला आपली खिडकी बाथरूमची? चालूच आहे. ठीक आहे वाटव, ह्याचे नॉर्मल रेट 1500-1200 आहेत, बट बार्गेनिंग करू शकता तुम्ही. आपली बाईक फुल रेडी, चक्कास, चलो रेडी स्टडी गो, लेट्स गो. तीन काढत आहेत बट तरी फुल करून घेऊ. ओके सो वाजले आता बरोबर 8:30 आणि आजचं डेस्टिनेशन आहे आपलं सोनमार्ग. म्हणजे मध्ये एक ब्रेक घ्यायचा आहे तो म्हणजे कारगिलला, तिकडे नाही थांबलं तर फायदा काय लडाखला यायचा, तिकडे थोडंफार जरा जाऊ एक्सप्लोअर करू. इथे हॉटेल्स गेस्ट हाऊस खूप आहेत बघायला गेलात तर, हे बघा ना लाईनीत सगळीकडे तेच आहेत, हॉटेल्सच आहेत गेस्ट हाऊसेस आहेत, पण ह्यांचे रेंज ना जाम आहेत, म्हणजे तुम्ही बोलू शकता काय काय 3,500, 2,500, 4,000 असे पण आहेत. आता आम्ही जिथे थांबलेलो ना तर आम्हाला आधी 1500 बोललेला, आम्ही बार्गेनिंग करून 1200 आला, बट तो त्याला काय एवढं दिलदार झाला काय माहीत, पण आम्हाला त्याने 1000 रुपयाला रूम दिला तो, आणि 2 दिवसाचे त्याने आमच्याकडनं फक्त 2000 रुपये घेतले. आणि तो रूम तर तुम्ही बघितलंच केवढा पॉवर होता, मला तर एवढा आवडलं ना, म्हणजे ऑल ओवर ट्रिपमध्ये बोलतोय मी, जेवढे पण दिवस आम्ही हॉटेलमध्ये स्टे घेतलं सगळ्यात पॉवर स्टे होता ना आमचा हवाला होता लेहमध्ये. मला इमेजिन पण नव्हतं गेलं मी की लेहमध्ये एवढा पॉवर स्टे भेटेल आपल्याला, मला वाटलं लेहमध्ये तर आपल्याला जाणार आहे 2500-3000 तर दिवसाचा रेंट, नाही रूम पण ओके ओके भेटणार, बट आपण आहे ना बार्गेनिंग किंग आणि माझ्यासोबत क्विंग पण आहे ना बार्गेनिंगवाली पाठी बसली ती. समोरच आहे पेट्रोल पंप, इथे आपण काल जेवलो आता शर्मा फूड्समध्ये, त्याची क्वांटिटी बघूनच फाटली एवढी की आम्ही 2 ऑर्डर केलेलं, एक फ्राईड राईस आणि एक नूडल्स, ते नूडल्स पार्सल घ्यावे लागले आम्हाला, एवढी फटांग क्वांटिटी होती. होपफुली काय विसरलं नाही आहे मी आतापर्यंत, आठवलं तर ठीक पेट्रोल पंपपर्यंत, त्यानंतर परत रिटर्न तर नाही होऊ शकत. सर फुल फुल करणं आहे, काय लेहमध्ये पेट्रोल महाग आहे? हा फुल, एक मिनिट आंटी. अक्का आहे मग हिमालयनचा ग्रुप आहे आपण, एअर प्रेशरवाला चालू आहे ना? यस सर. हवा भरण्यावाला चालू आहे ना? एक मिनिट, कितना हुआ? हाँ ठीक है चलेगा, ठीक है 6:31 टेबल.
Where are you from? We're going now to Pangong. Pangong? Yeah. Okay. We came from Tathos yesterday. Okay, I came from Manali. Oh, you came from Manali? Yeah. Nice. Yeah. Safe riding? Yeah, yeah. Me too. I was coming from Maharashtra. Okay. From? Maharashtra. Maharashtra? Yeah. Okay. Around 3,000, 4,000 kilometers over. Wow. We came from Delhi. Okay. Delhi, okay. Patankot, Srinagar, Sonmar, Kargil, and this way. Okay, okay. 32, eh, na? Kitna raka hai? 32 karo, uncle. Kaya la? Ka? Lagla tar. Achha, haa, maja ati. Tu manja aatsapan vichar kele wate truck madhe basun kalti maara za? Na. Hasta ta hai ba. Chalo, let's go. Ganpati Bappa, Moriya, Gol Murti. मोरिया अप्पा लक्ष्य ठेव. चलो अपने को जाना है टुवर्ड्स कारगिल. लेफ्ट घेतला तर मनालीला जाणार जी, म्हणजे आम्ही हा रूटनी चालू लागत येतं ना. आता इकडनं जाताना दोन तीन स्पॉट लागणार आहेत. तो म्हणजे एक दोन नदी आहेत त्या एकत्र येऊन मिळतात. तिकडे इंडियस रिव्हर आहे आणि एक जस्का रिव्हर आहे. ह्या दोन मिक्स होतात. एक तो एक पॉईंट आहे, तिकडे थांबू शकतो आपण. सेकंड जो आहे तो म्हणजे खारतुंगला टॉप आहे भाई. तिकडनं जायचं म्हणजे आपली गाडी ना साथ दिली पाहिजे. सर्व्हिसिंग तर झाली आपली, मला त्रास तर नाही दिला पाहिजे एवढ्या गाडीनी. म्हणतात ना असली मजा ना सफर काय, मंजिल का नाही, तो काहीतरी सीन आहे इकडे. महाराष्ट्रवरून इकडे लेहपर्यंत येईपर्यंत जेवढ्या केवढ्या मेमरीज झाल्यात ना आमच्या, जेवढे केवढे आम्ही एवढे 9-10 दिवस जेवढे पण जगलोय ना, हाय हाय हाय, बेस्ट मेमरीज इन माय लाईफ, बेस्ट मेमरीज. बघा फ्लॅग काय मस्त दिसतो आपला इंडियाचा. फायनली NH1 नॅशनल हायवे 1 वर आलो आपण ऑफिशियली. बघा फ्लाईट जेट, वाव, SB 255. ओ भाई साहब, हेलिकॉप्टर, लेट्स गो. कारगिलच 222 आहे रे. ते वरती बघा फ्लाईट जेट, ते बघा वरती एअरफोर्सचा प्लेन आहे. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो ना तिकडे आम्हाला परफेक्ट 5 किंवा 4:30 वाजता ना आवाज यायचा रोज प्लेनचा. तो कसला स्पीडनी जात असेल यार, डेंजर. माहिती आहे काल तर गाडी आपण सर्व्हिस केली आहे. माहिती आहे काल तर त्यांनी कार्बोरेटरमधलं काय काय केलं आहे, चेंज बिंज असं तसं, पण तरी गाडी पळायला का मागत नाही आहे. असा प्लेन रोड आहे सरळ सरळ, तरी पण 40-50 तेवढीच चालली आहे. अशी चालली तर भाई आपला रस्ता नाही कवर होणार आजचा 350. कारगिलला मग थांबावं लागेल 200 किलोमीटर मारून, 200-250. सो इकडनं ना प्रॉपर घाट रस्ता चालू होणार आहे. म्हणे मुद्दाम कोपरं काढला मगातपासून होता, पण तेवढा रिस्की नव्हता. हा जरा जास्त रिस्की. तर हे सगळं अख्खा वाळवंटामधून क्रॉस करतो आपण. आणि कसे डोंगर जर ऑब्झर्व कराल ना, म्हणजे प्रत्येक डोंगर वेगवेगळ्या कलरचा असा वाटतो जो प्रॉपर ऑब्झर्व करत असेल तर. राईट साईडला जी बघताय ती क्रॉस होते इंडियस रिव्हर. आता मी जे ऑलरेडी रोड करून आलो ना टुवर्ड्स मनालीवरून इकडे लेहपर्यंत, त्या व्ह्यूवर त्या व्ह्यूला कम्पेअर नाही करू शकत हे व्ह्यू. कारण की ते ना गजब व्ह्यू होते, नेक्स्ट लेवल होते सगळे. आपण बर्फातून चालू होतो, पूर्ण स्नो कॅप माउंटनमधून चालू होतो. चारी साईडला नुसतं स्नो 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 होते. इकडे बघायला तर लिहिला तर सगळे चारी साईडला नुसता वाळवंट आहे, अख्खा वाळवंट आहे रे हा. कारगिल 123, नाईस. बऱ्यापैकी किलोमीटर तर कापलेत, वाजलेत. ओके, मी मग अशी ट्रिप सेट करतो ना म्हणून झाले. 12 वाजत आलेत 123, म्हणजे 3 वाजेपर्यंत तरी मला वाटतं कारगिल पोचलो पाहिजे. आपण 3 कारगिल पोचलो ना तर सोनमार्ग इझी होईल, तिकडनं 100 किलोमीटर्स आहे. सगळ्या आर्मीच्या गाड्यात चालले वाटतं पाकिस्तानवर हमला करायला. वन साईड घुसा डायरेक्ट. इथले लोक झुले बोलतात, झुले. ए बाबा 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 बाबा, मजाक मजाकमध्ये जरा मोठा टन निघाला काय आहे ना. ते हे व्ह्यू सगळे आत्ताच एन्जॉय करून घ्यावे लागतात मला, कारण की नेक्स्ट टाईम आता मला फिक्स तर माहीत नाही कधी येईल. मी तर विचार केला की पुढची अशी परत यायचं, किंवा परत आता चान्स भेटला 3 महिन्यानंतर कोण स्पॉन्सरशिप मेन्सरशिप करत असेल तर भाई परत येणार मी. बट आता स्वतःला खर्च नाही बाबा, चाम खर्च होतो.
म्हणजे या वर्षी स्वतःचे खर्च नाही परत नाही अफोर्ड करणार मी, पुढच्या वर्षी परत ट्राय करू शकतो. सुट्ट्या संपल्या पण आपल्या, आता जरा फील होते लेवरनं उतरताना, अरे यार आपल्या सुट्ट्या संपल्या, ड्रीम राईड संपत आली, भले 3 दिवस बाकी अजून राईडचे आपले. ओके सो बॉईज अँड गर्ल्स, चेक आउट दिस. हा जो पॉईंट आहे ना मेन, तो संगम पॉईंट आहे. इकडनं येते इंडस नदी आणि समोरनं येते जास्कर नदी, हे दोन्ही पॉईंट इकडे जॉईंट होतात. तो कलर बघा मध्ये कसा आला आहे. सो हा लोकेशन चेकआउट करा नवी कलरचा, इथे प्रॉपर सगळा अख्खा मॅप दिला आहे. म्हणजे इथे बघाल तर बँकॉक, खाली ले, मग तिकडे नोब्रा व्हॅली, पत्थरसाहेब गुरुद्वार पण आहे, भटाल, खारतुंगला टॉप, कारगिल. ओके सो आपण इकडे आता अजून सुद्धा बरंच तर बाकी आपल्याला जायचे. आपण ले फ्लॅग बोलतो चुकून, त्याचं एकदम खरं नाव प्री फ्लॅग आहे, प्री फ्लॅग आहे, प्री फ्लॅग. कुठं जा